ह्या वर्षा गोयांत दर वर्सा भशेनूच पावस पडटलो असो अंदाज हवामान खात्यान एप्रील मे म्हयन्या दरम्यान केल्लो. मात 5 जूनाक पावस सुरू जाताच सगळी कडेन हुंवाराची परिस्थिती निर्माण झाली. दर वर्सा जून ते सप्टेंबर 30 मेरेन एकूण 120 इंच पावस गोंयांत पडटालो. मात ह्या वर्सा 7 ऑगस्ट मेरेन 132 इंच इतको पावस गोंयांत पडला. गोंयांत पयलेच पावट अशा तरेन पावस पडला अशी माहिती हवामान खात्यान दिल्या. जुलय म्हयनो हो पावसाच्या दृश्टीकोनातल्यान खूप महत्वाचो असता. दर वर्सा 26 दीस जुलय म्हयन्यान पावस पडटा. मात ह्या वर्सा 30 दीस पावस पडला. तशेंच सगळ्यात चड प्रमाणान रेड अलर्ट्स ह्याच म्हयन्यान जारी केल्ले. एकूण 9 रेड अलर्ट्स, 8 ऑरेंज अलर्ट्स, त्या भायर 7 जुलयाक एकूण 360 mm पावस पडिल्लो. तर ह्या म्हयन्यान 3 दीस 200 mm चड पावस पडिल्ल्याच्यो घटना घडल्या. जुलय म्हयन्याचो पावस हो खूप धोकादायक असो आशिल्लो. तशेंच एकूय ग्रीन अलर्ट नाशिल्ल्याची माहिती हवामान खात्यान दिल्या. आपला 2024 या वर्षाचा पाऊस आहे हा एक युनिक पाऊस आपण म्हणूया गोव्यासाठी. आणि जास्त सर्वदूर सर्व लोकांना अपेक्षेपेक्षा जास्तच पाऊस सगळे लोकांचा मला फीडबॅक येतोय. पण याच्या संदर्भात जर आम्ही थोडंसं आधी सांगायचं झालं तर आपण आपला मे आणि त्याच्या आधी एप्रिलचा या दरम्यानचं जर थोडेसं अंदाज जर घेतला तर आपल्या हवामान विभागानं सांगितलं होतं की यावेळेचा पाऊस हा अबो नॉर्मल असेल, खास करून जो कोस्टल बेल्ट आहे त्याच्यासाठी. आणि त्या अपेक्षेप्रमाणेच आपल्या इथं पाऊस पडलेले आहेत आणि कॉन्स्टंट पाऊस पडतोय, सर्वदूर पाऊस होतोय. बऱ्याच स्टेशनवरती हेवी रेनफॉल आपल्याला मिळतोय आणि 5 जूनपासून जो पाऊस लागलेला आहे तो कॉन्स्टंट आत्तापर्यंत म्हणजे आत्ता 7 ऑगस्टसुद्धा आपण आहोत आणि तिथं सुद्धा पाऊस सर्वदूर पडतोय. तर एकंदर पावसाचा जर आपण आढावा घेतला तर आजच्या तारखेपर्यंत तर जवळजवळ जर इंचाच्या भाषेत जर बघितलं तर आपण 132 इंच पाऊस ऑलरेडी पडलेला आहे. आणि या 132 इंच पाऊस हा म्हणजे जर नॉर्मली आपण 30 सप्टेंबर म्हणजे मान्सूनचा काळ आपला 1 जूनपासून ते 30 सप्टेंबर असा असतो. जर 30 सप्टेंबर म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात जर पाऊस बघितला तर जसं तुम्ही सुद्धा म्हटलं की 120 इंच पाऊस आपल्या गोव्यामध्ये नॉर्मली पडतो. पण आता 7 ऑगस्टपर्यंतच आपला 132 इंच पाऊस ऑलरेडी कव्हर झालेला आहे. किती पण आणि आणि 1.5 महिने राहिलेले आहे तो आणि किती एक्सपेक्टेशन आहे, एक्सपेक्ट आहे पाऊस पडणार आणि किती इंच पाऊस पडणार? आपण पावसाचा जो अंदाज असतो पुढच्या 7 दिवसासाठी देतो आणि पावसाचा काय ट्रेंड असेल तो पुढच्या 15 दिवसासाठी देतो. पूर्ण पुढचे 2 महिने काय पाऊस पडतील याचा अंदाज म्हणजे काळाच्या याच्यातच आपल्याला कळेल की किती पाऊस पडेल वगैरे. पण जर आपण स्टॅटिस्टिकली जर बघितलं तर आपल्या याच्यावरती तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळामध्ये दोघांचं या 2 महिन्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे जवळजवळ 1000 mm म्हणजे 32 इंच वगैरे 38 इंच जवळजवळ कॉन्ट्रीब्युट 38 mm 38 इंच हा पाऊस कॉन्ट्रीब्युशन असतो. कॉन्ट्रीब्युशन असतं जर नॉर्मल रेनफॉल जर बघितला म्हणजे सोप्या भाषेत आपण समजून घ्यायचं म्हणलं तर आपण जसं म्हणलं की 120 इंच हा जो पाऊस जून ते सप्टेंबरच्या काळात आपल्या इथं पडतो त्या दरम्यानमध्ये 38 इंच हे कॉन्ट्रीब्युशन 38 इंच हे कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असतं तर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचं असतं. बरोबर. सो जर नॉर्मल रेनफॉल जर आजपासून पुढच्या 30 सप्टेंबरपर्यंत राहिला तर आपण असं स्टॅटिस्टिकली असं समजू शकतो की पुढे अजून 38 mm रेनफॉल होणं अपेक्षित आहे. पण मान्सून आहे, व्हेरिएशन आहे, परत परतीचा पाऊस सुद्धा आहे आणि या सगळ्याच्या सिनोप्टिक सिच्युएशन या सगळ्याचा अंदाज बघून पुढच्या 7 दिवसाचा अंदाज बघून सुद्धा योग्य त्या पद्धतीचा फोरकास्ट फॉलो केला तर स्टॅटिस्टिकली विचार केला तर आपण 38 इंच अजून अपेक्षित करू शकतो. पण किती ऍक्च्युअल कॉन्ट्रीब्युशन करेल याच्यावरती आपण येणाऱ्या आपल्याला पावसाच्या अंदाजानुसार आपण म्हणू शकतो. ओके. आणि आता अलर्ट्स काय आहे सर, जे ऑरेंज अलर्ट्स होते आता येलो अलर्ट्स झाल्या, काय आहे अलर्ट्स? हे जे अलर्ट्स असतात हे आपल्या लोकांसाठी असतात, तसेच आपले वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्यासाठी असतो. येलो अलर्ट जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण याच्यामध्ये म्हणतो की बी प्रिपेअर्ड, त्यानंतर रेड अलर्ट आता ऍक्शन घेण्यासाठी असतात. सो जो येलो अलर्ट आहे म्हणजे ग्रीन नंतरचा येतो तो येलो अलर्ट, ग्रीन अलर्ट म्हणजे नो वॉर्निंग. सो आज आपण येलो अलर्ट मध्ये आहोत. काल सुद्धा आपल्या इथं एक व्हेरी हेवी रेनफॉल 2 ठिकाणी मिळालं, एक नॉर्थमध्ये आणि एक साऊथमध्ये. पुढचे 3-4 दिवस आपण थोड्या डिक्रीजिंग ऍक्टिव्हिटी मान्सूनची बघू शकतो, त्यानंतर परत जोर धरण्याची वगैरे अपेक्षा आहे. सो आत्ताच्या या काळाच्या याच्यामध्ये सध्या आपण पुढचे 4 दिवस आपण ग्रीन अलर्टवरती ग्रीन रंगावरती म्हणजे ग्रीन कलरवरती जातोय आणि आज 1 दिवसासाठी आपण रेड अलर्ट दिलेला आहे.
ऑरेंज येलो अलर्ट दिलेला आहे. ओके. जून महिन्यामध्ये पाऊस सुरू होतो हळूहळू आणि जुलैमध्ये तो पिक हे येतो आणि मग स्लो होतो. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला काय किती अलर्ट द्यावं लागलं आणि कसं हे करावं लागलं? जर तुम्ही योग्य म्हणला की आपण जसं ऑनसेट मान्सून चालू करतो, आपण यावेळीच्या जागेतलं 5 जूनला आपण ऑनसेट वरती आपण डिक्लेअर केलं, त्यानंतर पिकअप होतात वारेवरती म्हणजे घाटावरती येतात, मान्सून ऍक्टिव्ह होतो आणि जुलै महिना हा जास्त क्रुशल असतो आपल्या ह्याच्यातनं आणि जवळजवळ आपण 1100 mm रेनफॉल वगैरे होणं त्या दरम्यान वगैरे अपेक्षित असतं. जर जुलै महिना आपण पर्टिक्युलर जुने महिन्याबद्दल बोलूया, जुलै महिन्यामध्ये जर बघितलं तर पाऊस किती पडतो तर आपलं स्टॅटिस्टिक असं म्हणतं की 26 दिवस आपल्या इथं पाऊस पडतो, म्हणजे 2.5 mm च्या वरती पाऊस पडण्याचे दिवस किती आहेत तर 26 दिवस आपल्याकडे आपण धरून चालतो. यावेळी मात्र आपल्याला पूर्ण 30 दिवस पाऊस मिळाला. त्यासोबत जेव्हा आपण आपण अलर्ट्स बद्दल आपण मध्ये इन्क्वायरी आपण आता चर्चा करत होतो, तर अलर्ट्स आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे ग्रीन अलर्ट्स असतो, येलो अलर्ट असतो, त्याच्यावरती आपण ऑरेंजला जातो आणि सगळ्यात जास्त शंका असून टेक ऍक्शन याच्यामध्ये तो रेड अलर्ट असतो. तर आपण जर बघितलं तर रेड अलर्ट आपण यावेळी किती केले तर जवळजवळ 9 इश्यू केले आपण आणि 8 इश्यू आपण ऑरेंज अलर्ट केले. सो हे इटसेल्फच एक हिस्ट्री आहे एवढे अलर्ट इश्यू करावं लागले आणि एवढा तसा पाऊस होता सुद्धा या जुलै महिन्याच्या काळामध्ये. तर त्याचं एकच उदाहरण दिलं तर आपण 7 जुलैचा जो पाऊस झाला 360 mm आणि सर्वत्र 200 आणि सगळे एक्स्ट्रीमली हेवी. सो हा हे 200 mm वरती सुद्धा आपल्याला जवळजवळ 3 एपिसोड आपल्याला 3 इन्सिडेंट आपल्याला मिळालेले जुलै महिन्याच्या. सो हा जुलै महिना खरं क्रुशलच होता हा. आणि मान्सून गोव्याचा जर म्हटलं तर जुलै महिन्याचा जास्त सिग्निफिकंट करतो. ऑगस्ट याच्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात हळूहळू पाऊस कमी होऊन जातो. सो जसं म्हटलं की यावेळी आपण एकही जून महिने जुलैच्या काळामध्ये एकही आपण ग्रीन अलर्ट इश्यू नाही केलं, ऑरेंज येलो आणि रेड. सगळ्यात हायेस्ट अलर्ट्स रेड होतो यंदा. थँक्यू सर.